आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो, आय वॉज अबाउट टू कॉल यू, पण मग नंतर विचार केला की तू करशीलच की फोन. ताई थँक्यू, सगळं प्लॅन केल्याप्रमाणे झालं. ऍक्च्युली वी डीड इट. आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना, हे तिघींमुळे मिळालेलं आहे. ऑल क्रेडिट गोज टू देम. म्हणजे आप्पा मला वाईट आहे हे माहीत होत, पण या बाबतीत तो एवढा वाईट आहे याची कल्पना नव्हती. नाही ताई, ते वाईट नाहीयेत, पण तुम्ही जो नकार दिलाय ना, त्याचा परिणाम म्हणून ते असं उलट वागताय आणि त्यातून ते कधीच बाहेर येऊ शकणार नाही. ठीक आहे, पण तू आणशील त्याला बाहेर. आणि तुझंही अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. थँक्यू. चला नंतर बोलूया. येस, बाय बाय. कुणाशी बोलत होती? मैत्रीण होती. अनु, ही अनु कोण आहे? कसलं अभिनंदन, काय चाललंय काय? नाही, ते मी मैत्रीण आहे माझी. तिला जॉब लागला ना नवीन, म्हणून अभिनंदन करत होते तिचं. जेवणाचं बघ, हक्का बोंब मारते. हो. खरंच तिची मैत्रीण होती की दुसरं कोणी? काहीतरी गडबड आहे, आपणा सांगायलाच हवं. जरा अर्जंट बोलायचं होतं. बोल. किंवा संजीवनी कुणाशी तरी फोनवर बोलत होती, अभिनंदन करत होती. मी विचारलं तर गडबडून गेली, म्हणून जरा शंका आली. कुणाचं? मी चेक केला, अनु म्हणून कुठल्या तरी मैत्रिणीचा नंबर होता. अनु, हे अनु कोण आहे ग? मैत्रीण आहे माझी कॉलेज मध्ये. हे अजूनही शक्य आहे. तुमच्या वतीनं मी बोलेन त्यांच्याशी. मला आधी तुमच्या घरातल्या सुनांशी बोलावं लागेल आणि मगच ही डील साइन करण. आपल्याला नाही, दुसरं कोणाला मिळालं कॉन्ट्रॅक्ट? ते ह्याला सिनर करला. अनुराधा मॅडमने सांगितलंय उद्यापासून नाही आलात तरी चालेल, उद्या सह्या करून व्यवहार पूर्ण करू असं सुद्धा सांगितलंय. माग पण बर का परशा, असंच तिला अनुचा फोन आला होता. मी उचललं तर कट केला, कोणीच बोललं नाही. तेव्हा पण मी तिला विचारलं होतं काय, ताशीच गडबडून गेली होती, फार घाम फुटला होता तिला. संजीवनी सगळं करत होती. मला म्हणली आप्पा आपण ही डील करू, बायकांना तिकडं पाठवावं लागन असं पण बोलली होती.
इकडे हे कॉन्ट्रॅक्ट हातून गेलं आणि उद्या लगेच डील पण होणार. पण काय ना, बघायला गेलं तर सगळं सरळ आहे दिसायला, पण आप्पाच्या डोक्यानं जर विचार केला तर सगळंच वाकडं आहे बर का. पण आजच कोणाला तरी ती अभिनंदन करत होती. कोणाला? अनुला. अनु म्हणजे अनु राधा. अनु राधा म्हणजे आप्पा संजीवनीनेच गेम केला की काय? पण तसं नसल तर हो, ईशाची परीक्षा कशाला घ्यायची ना. जो काय आहे तो सोक्षमोक्ष लावून टाकू आपण. ती आपल्या बाजूने आहे, ती दगा फटका नाही करू शकत. वाप्पा असं कसं म्हणू शकता तुम्ही? हो तिचे आतापर्यंतचे उद्योग बघता ती नक्कीच करू शकते. नाही करू शकत माहितीये मला, पण तरी पण चेक करावं लागेल. संजीवनी, तुझ्या परीक्षेची वेळ सुरू झाली. हळू 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 असा बाहेर ऐकू जाईल नाही तर. आणि हसू नका नुसत्या, जेव्हा पण ताई माझं तर पोट केव्हाच भरलंय. आज एका पोळीतच पोट मनसोक्त भरलं, नाही तर एरवी घशाखाली काही उतरत नाही. बाकी सगळं जाऊ दत, पण 2 दिवसासाठी का होईना आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला चेंज झाला ह्याचाच मला खूप आनंद होतोय. मग किती भारी होत ना आपण. होतच माहितीये, मी कॉलेजमध्ये असताना मैत्रिणी माझ्या नोट्स अभ्यासासाठी रेफर करायच्या. माझ्या तर नोट्स त्या कॉलेजच्या बाहेरच्या झेरॉक्स वाल्यांनी विकून नवीन गाळा सुद्धा घेतला. घेतलाच असेल बाई. आजच्या तुझ्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स इतक्या सुंदर डिझाईन केल्या होत्यास तू, त्यावरूनच अंदाज येतोय. रेणुकाताईंना सुद्धा अकाउंटचं खूप नॉलेज आहे ताई. पण तुमच्या बाबतीत एक छान झालं. काय ग? यावेळी काम करताना एकदाही तुमचा हात थरथरला नाही. ताई, आपल्याला असं काम परत करायला मिळालं तर करायचं ना? नक्की करूयात. करायला मिळालं ना तर नक्कीच करूयात. पण आता पटपट जेवून किचन साफ करूयात. ताई, सासूबाईंचं जेवण झालंय, मी त्यांना औषध सुद्धा दिलं. ठीक आहे. आणि हो, गरम पाण्याने त्यांची पाठ सुद्धा शेकून दिली. तुमचं झालं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊन आराम करा. आम्ही आरामच करणार आहोत. आम्ही थांबलो नाही तुझ्यासाठी आज, कारण आम्हाला वाटलं आज काय निशांत भाऊजी थांबले असतील. आम्ही जातो, तुझं झालं की सगळं व्यवस्थित फक्त झाकून ठेव. हो. तुम्ही आता नाराज आहात पण हरकत नाही, तुमच्यात हा जो कॉन्फिडन्स वाढलाय ना तो बघून मला खरंच खूप छान वाटतंय. आलीस का तू? कधीपासून वाट बघते तुझी. तुम्ही माझी वाट बघताय? आता बघू शकत नाही का?
ये बस असं ते कसं आहे ना की बरेच दिवस झाले ना आपण असं निवांत बसलो नाही. तुला माहिती ना माझ्या डोक्यावर कामाचा एवढा व्याप आहे. बरं ते जाऊ दे, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. सरप्राईज? तुझ आवडत चॉकलेट. चॉकलेट? थँक्यू. पण आज कसं काय अचानक आहे का? आता आता आणलं तरी चौकशी, ना आणलं तरी चौकशी. हा अगं ते तू काम केलंस ना त्यासाठी हे चॉकलेट. झालं ना सगळं काम? हो झालं बाई एकदाच. म्हणजे आज कालच्या एवढं काम नव्हतं पण तरी थांबावं लागलं. हे सगळं ना त्या संजीवनीमुळे झालंय. आप्पासाहेबांना उगाच तिने डिवचलं त्या प्लॉट विषयी. म्हणून मला संजीवनीचा स्वभावच आवडत नाही. तुला पण राग येतो ना तिचा? राग? राग येत नाही, फक्त खूप राग येतो. म्हणजे ती ना डबल ढोलकी, डबल ढोलकी. ती कधी ना ईश्वर त्यांची गोड बोलते, कधी आप्पासाहेबांना मदत करते. मला ना अजिबात विश्वास नाहीये त्या मुलीवर. हा मला पण तेच वाटतंय, संजीवनी ना काहीतरी घोटाळा करतेच आहे. हो मलाही तेच वाटतंय, तिच्या ना डोक्यात काहीतरी चालू आहे नक्कीच. वाटतंय ना तुला? माझं ऐक, आपल्याला पण तेच शोधून काढायचंय तिची काय गडबड चालू आहेत. एक काम कर, संजीवनीच्या मोबाईल मध्ये ना अनु नावाने जो नंबर सेव्ह आहे ना तो नेमका कोणाच आहे ना ते शोधून काढ. काय करशील ना? अगं कशाला एवढा विचार करते, फक्त नंबर कोणाचा आहे तेच हवाय आपल्याला ना. बर ठीक आहे. वा शाबास, आता कसं माझ्या बायको सारखी बोललीस. चॉकलेट खाल्लंच नाही तू? हो ना विसरलेच. थांब 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 थांब, मी भरवणार तुला. अहो उठा आवरा. अहो उठलोही असतो पण उठून करू तरी काय. तुम्ही ना तो फोन बाजूला ठेवा. तुम्हाला ऑफिसला जायचं होतं ना? अहो ते अप्पांना थापा मारण्यासाठी बोललो होतो मी. खर तर मी इथे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आलो. सॉरी सॉरी मनीषा. वहिनी वहिनी या ना, या ना, या. सॉरी मी चुकीच्या वेळी आले का? आता आलात त्याला काय करणार. हा काही बोललात का भाऊजी? नाही नाही काय नाही काय नाही. सहज चालत की काय काम होत? हो मला ना एक अर्जंट काम होत. मला एक कॉल करायचा आहे. माझा फोन आहे ना सकाळपासून हँग झालाय. संजू मला तुझा फोन मिळेल का? अहो मग मला दाखवा ना तुमचा फोन, मी बघतो काय झालं ते. द्या. नाही 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 राहू द्या ना, मी करून घेईन ना उद्या. संजू देतेस का फोन प्लीज? ताई अहो विचारताय काय हे घ्या. थँक्यू. वेलकम. अहो वहिनी करा ना फोन. हो करते ना.
ते ऍक्च्युली काय ना नंबर आहे ना मला पाठ नाही येत, तो माझ्या फोन मध्ये आहे, तो इथून आधी घ्यावा लागेल ना. हा अहो जा तुम्ही जाऊन फ्रेश होऊन या, आम्ही बघतो काय करायचं ते. आज एवढं काम होऊन जाऊ दे, बाकीचं लावतो बरोबर मार्गाला. आप्पा तुम्ही कुठं चाललात? तो प्लॉट ताब्यात घ्यायला चाललोय. लगेच देणार आहे का त्यो? नाही आज फक्त सह्या देणार आहे. एकदा का त्याच्या त्या दीड शान्या बायकोच्या सह्या झाल्या की आपल्या ताब्यात आल्यासारखंच येते. पण श्रीकांत आणि संजीवनी कुठं राहिले, का नाही येते? ती भूमिषा गेली ना संजीवनीच्या खोलीत. तुम्ही म्हणलं तसं मीच पाठवलंय तिला. तो नंबर कोणाच्या ना ते बघायला. तू सांगितलं ती गेली. हा मग संजीवनीचं नाव घेतल्यावर एवढा राग आला ना तिला, काय सांगू. म्हणजे आप्पाचे वार बरोबर लागलेत. आता मनीषा बाहेर आली ना की 2 मिनिटात कळलं आपल्याला कोणाचा नंबर होता. वार माझ्या पठ्या. वा अरे देवा मी पण ना सकाळपासून फोन पडतोच आहे माझ्या हातातून, काय झालंय माहित नाही. संजू अगं तुझा फोन लॉक झालाय, प्लीज ओपन करून घेते का? थँक्यू. मी डायल करून देऊ का? नाही नाही नको, काही गरज नाही, मी करेन. ए संजीवनी, अरे तू झालं की नाही, उशीर झाला तर आप ओरडतील, चल लवकर. भाऊजी माझं झालंच आहे, ते मनीषा ताईंचं काहीतरी काम सुरू आहे माझ्या फोन मध्ये म्हणून थांबले. ए हिच्या फोन मध्ये तुझं काय काम आहे? काय नाही, झालं 2 मिनिटं. काय 2 मिनिटं काय? एक तर आम्हाला उशीर झालाय, तुला घरातला कोणाचा फोन नाही सापडला का टाइमपास करायला, आणि इकडे फोन तो. आहो भाऊजी. काय भाऊजी घेऊजी काय नाही कळलं. ए घे चल भाई चल लवकर. ओ वहिनी तुम्हाला हवा तर माझा फोन घ्या ना. घे घे. काय तुला सापशिडी खेळायची खेळायच्या फोन मध्ये? ए लवकर ये बर का, हिचा नको ना ते लागू. मी आलेच. हा वहिनी घेताय ना फोन? नाही नको, अहो एवढं काही अर्जंट नाहीये. थँक्यू. मनीषा वहिनी इतक्या गडबडलेल्या का होत्या? त्यांना फोनच हवा होता तर ईश्वरी वहिनींचा किंवा रेणुका वहिनींचा मागू शकल्या असत्या. उलट मी तर त्यांना माझाही फोन देत होतो,
पण मग नेमकं त्यांनी संजीवनींचाच फोन का मागितला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तू तर म्हणला होता मनीषा येणार पण मला चंदना हे असं कसं काय झालं? आप्पा चला. एवढा वेळ का लागतो तुला आवरायला? काय लाली पावडर करतो काय पोरीन वाणी? आप्पा माझं कधीच झालं होतं, पण ती मनीषा ना संजीवनीचा फोन घेऊन काहीतरी त्याचा टाइमपास करत होती. मी तिच्या हातातून फोन काढून आणला म्हणून मला उशीर झाला. आप्पा काय झालं म्हणजे माझं काय चुकलं काय? नाही म्हणजे मी उशीर होऊ नये म्हणून पटकन आलो ना. मला वाटतं यांनी परत माती खाल्ली. ठीक आहे तर काय, तू काम चालू ठेव. वय आप्पा. चला हुशार. चला. अयो आप्पा हुशार. चला. अरे चला. झालं का? नाही ना, मी ऑलमोस्ट नंबर घेतला होता, पण तेवढं श्रीकांत भाऊजी आले आणि त्यांनी सगळं पिसकटवलं. चला आठ बघू.